नमस्कार मित्र हो, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्ही सगळे मजेत असालच, मजेत नसलात तरी मजेत राहायला शिका. डोमिनिक सपना पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. आणि मित्रांनो, आज आहे, आज संडेच आहे, कारण सोबत मिस्टर दिसत आहेत, तसं संडेच आहे आज. आणि संडे संडेला आम्ही ठरवला व्हिडिओ बनवायचा, तर आज पण आपला एक व्हिडिओ होणार आहे, आम्ही बनवणार आहोत म्हणजे व्हिडिओ. सो तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा मित्रांनो, आणि बाकीचं आता मिस्टर बोलतील. सो मित्रांनो, आता आम्ही बाहेर चाललोय मार्केटला, आता बघूया आता कुठे जाणार आहे. आणि काहीतरी आपल्याला बघायचं ना, आपल्याला नवीन, आमच्या घरी एक नवीन पाहुणा येणार आहे. लवकरच येणार आहे नवीन पाहुणा एक. सो बघूया आता. सो त्याची आम्ही म्हणजे खूप दिवसापासून वाट पाहत आहोत. सो बघूया आता त्याचं आगमन कधी होत आहे ते. सो चला मग व्हिडिओ मध्ये तुम्ही बनून राहा आणि व्हिडिओ एन्जॉय करा. फायनली मित्रांनो, आता आम्ही निघालोच आहोत आणि पाहू शकता मस्त कडक असं ऊन लागत आहे. हा काय भारी ऊन लागतंय, पण नवीन पाहुणा शोधायचा म्हटला तर बाहेर पडावंच लागणार. आणि आता आम्ही आलेलो आहोत डोंबिवली ईस्ट मध्ये. सो फायनली मित्रांनो, आता आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत. माझ्या पाठीमागे तुम्हाला गाडीचं शोरूम दिसत आहे आणि आपल्या ब्राउनीच्या जोडीला कोणीतरी पाहिजे. आम्ही होंडाच्या शोरूम मध्ये आलेलो आहोत आणि पाठीमागे खूप साऱ्या भारी भारी अशा गाड्या आहेत. आणि बाईक आम्ही घेणार आहोत, बाईकच ना, बाईक आम्ही घेणार आहोत जी आपल्या ब्राउनीच्या जोडीला पाहिजे. ब्राउनी पण आमच्या सोबतच असणार आहे, पण आम्ही गाडी घेण्याचा मित्रांनो खूप दिवसापूर्वी विचार केलेला, म्हणजे खूप महिन्यापासून. सो आज आम्ही आलेलो आहोत बघण्यासाठी. तर चला आता आम्ही बघतो आणि तो तुमच्याशी बोलतो की घेतली की नाही ते. आणि मित्रांनो, पाहू शकता खूप छान छान अशा बाईक आहेत, ऍक्टिवा पण आहेत, पण आपल्याकडे ऑलरेडी ऍक्टिवा आहे, त्यासाठी आपल्याला बाईकची चॉईस करायची आहे. सो आता आम्ही चॉईस करत आहोत. हो, आणि आता आम्ही आतमध्ये चाललेलो आहोत. सो फायनली मित्रांनो, आता आम्ही येऊन पोहोचलो आहोत. आता आम्ही दुसऱ्या शॉप मध्ये आलेलो आहोत आणि आमच्या पाठीमागे एक शॉप आहे, टीव्हीएस शोरूम आहे, तर तिकडे आम्ही आता आलेलो आहोत. तर तिकडे आता आपण जाऊया आणि तिकडे बाईक जरा बघूया, कारण बोलतात ना जेव्हा कोणती पण आपण वस्तू घेतो तेव्हा एका दुकानामध्ये नाही जमत, आहे ना. सो आम्ही आता इकडे आलेलो आहोत, चला पाठीमागे बघा शॉप आहे, तिकडे जाऊया आणि तिकडे आपण चॉईस करूया, बघूया ना पसंत येते का. हा मध्ये सो बसतो मित्रांनो, आता आम्ही शोरूम मध्ये बसलेलो आहोत आणि आम्ही फायनली आमची बाईक बुकिंग केलेली आहे. सो बाईक कोणती आहे, कशी आहे, ती सगळे तुम्हाला मिस्टर सांगतील. आणि मस्त वाटतंय आता सध्या आमची हा आता सिगरेट ठेवणार आहोत, पण खूप काही तुमच्याशी बोलायचं आहे, थोडं वेटिंग होती ना, कारण आता जे आमची जे बाईक साठी जे सगळी प्रोसेस लागते ना ते सगळे चालू आहे तिकडे. सो मस्त साई पण जाम खुश आहे, साईने बाईक बघितली, साईला पण आम्ही घेऊन आल्याच्या नंतरच दाखवलं. सो फायनली मित्रांनो, इकडे तुम्हाला खूप साऱ्या बाईक दिसतायत आणि ह्यामध्ये कोणती बाईक आमची आहे ते तुम्ही गेस करायची आहे. खूप साऱ्या बाईक आहेत. सो फायनली मित्रांनो, आम्ही गाडी बुक केलेली आहे आणि कुठली गाडी तुम्ही गेस करा, आमचा एक स्वप्न होता, आमचा बकेट लिस्ट होता ती बाईक. सो आम्ही ती आता बुक केलेली आहे आणि तो बरं मस्त वाटतंय एकदम आणि छान वाटतंय. आज संडेला आम्ही गाडी बुक केली आहे आणि डिलिव्हरी जी आहे ते आता पुढच्या नेक्स्ट सॅटरडेला भेटणार, ऍक्च्युली शनिवारी भेटणार आहे, आता संडेला भेटणार. बट बघू आता आम्ही कसं एक्साइटेड आहे आम्ही गाडी घ्यायला आणि चालवायला. हो चालवायला पण ब्राउनी तर आहेच आपली, ब्राउनी आहे. एक मित्रांनो, एक जी गोष्ट आहे ना ती मला तुम्हाला मी सांगणार आहे. आपण घरी गेल्या बोलूया थोडस, आहे ना. ओके. सो मित्रांनो, ट्राफिक बघा, आज आंबेडकर जयंती निमित्ताने आज रॅली निघाली आहे. सो ट्राफिक बघा, आम्ही डोंबिवली ईस्ट मध्ये आता. सो फायनली मित्रांनो, मी आता घरी आलेली आहे आणि मस्त आज फक्त आपला व्लॉग आहे ना, तर गाडीचा आणि गाडी आम्ही घेतलेली आहे आणि तुमच्या बरोबर शेअरिंग केलेलं आहे सगळं काही आमची एक फॅमिली समजून. सो आता बाकीचं सगळं जे आहे ते मिस्टर बोलणार. मित्रांनो, आम्ही गेलो होतो तीन ठिकाणी गाडी बुक करायला, गाडी बघायला ऍक्च्युली. सो आम्ही गेलो होतो पहिले होंडा शोरूम मध्ये,
डोंबिवलीमध्ये ईस्ट आहे, अँड नंतर मग आम्ही गेलो रॉयल एनफिल्ड मध्ये हंटर बघायला, बिकॉज आमचा बजेट एवढा मोठा नाही आहे की आम्ही 650 घेऊ. नंतर मग आम्ही गेलो टीव्हीएस मध्ये. सो तुम्ही आता विचार करा की आम्ही कुठला घेणार गाडी, बिकॉज होंडाचं जे इंजन आहे ते खूप चांगलं आहे, रिफाईन इंजन आहे. बट इम्पॉर्टंट काय माहिती का, ही गाडी कशी आहे, गाडीमध्ये काय काय फ्युचर्स आहे. सो ते सफराला मी सांगितलं सगळ्या गोष्टी. अँड सफरा, आम्ही जेव्हा टीव्हीएस मध्ये गेलो ना तेव्हा तिला ती गाडी खूप आवडली, सिरियसली आवडली, बघूनच आवडली. मी तर काय बोललो पण नव्हतो, पण तिला आवडली खूप. आणि तेव्हा आम्ही डिसाईड केला, घरी येऊन आम्ही डिसाईड केला की ही गाडी घेऊ आपण, भले जो ड्रीम आहे ना ते स्वप्न, ते खूप गोष्टी आम्हाला करायचे. आता हे गोष्ट आमचा साकार होतोय, आम्ही गाडी बुक करतोय, याच्या पुढे आम्ही भरपूर, आमचं स्वप्न आहे की आम्ही भरपूर गोष्टी आम्हाला करायचंय, कुठे कुठे फिरायचंय आम्हाला, गाडीवरती आमचं जर्नी दाखवतं आम्हाला. आणि मी त्यांना अजून सगळ्यांना असं वाटतं की सगळे मला विचारतात नाही का युट्यूब कडून पैसे येतात, मी हे सगळ्या गोष्टी घेत असते तर, पण युट्यूब कडून पैसे वगैरे काही येत नाही, ते सगळं आमच्या मेहनतीचे आम्ही सगळ्या वस्तू घेत आहेत. आम्ही दोघांनी मिळून पैसे जमा केले होते, आम्ही इन्व्हेस्टमेंट करतो ना त्यामध्ये सगळं आम्ही घेत आहोत, असं काय नाही की युट्यूबचे पैसे येतात त्याच्यामध्ये आम्ही हे सगळं काही घेत आहोत, नाही आहे. मी सगळं हे घेत आहोत ते आम्ही युट्यूब चॅनलसाठी घेत आहोत, एवढं मात्र नक्की आहे की आम्हाला म्हणजे लॉंग टूर साठी जाण्यासाठी आज आम्ही बाईक घेतलेली आहे. आणि बघत ना मित्रांनो, काही जण असे बोलतात की स्वप्न कशाला बघायची, स्वप्न खरी होत नाहीत, मोठी असतात स्वप्न, पण स्वप्न बघायची आणि ती आपण खरी करून दाखवायची, आपण स्वतः ती साकार करायची. आणि बघा आमचे खूप सारे स्वप्न साकार झालेले आहे आतापर्यंत, मी तुम्हाला सांगते. आणि आज चांगला दिवस आहे, आज चांगला दिवस ऍक्च्युली की आज 14 एप्रिल आहे, आंबेडकर जयंती आज, आणि आज आम्ही गाडी बुक केली आहे. सो गाडी आपली येणार आहे शनिवारी 20 तारखेला, एक ब्लॉग होणार आपला. आणि 20 तारखेला तुम्ही ब्लॉग बघा नक्की, बिकॉज नाही मित्रांनो आता हा ब्लॉग तुम्ही नवीन असाल ना तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण ह्या आमची एक गाडी आहे ब्राउनी, म्हणजे ऍक्टिव्ह आहे आमची, तर तिचं नाव आम्ही ब्राउनी ठेवलेलं आहे. आणि आता ही जी हे आम्ही घेतलेली आहे ना बाईक, तर तिचं नाव ना तुम्हाला सुचवायचं आहे, कमेंट करा, कमेंट करायचंय तुम्हाला. तर हे गाडीचे नावाची जिम्मेदारी तुमची आहे. मी एक नाव सजेस्ट केलंय दोघांना पण, साईला पण मम्मीला पण, सगळे माझी फॅमिली आहे ना युट्यूब वाली, ते चॉईस करणार नाव. आता आमच्या ऍक्टिव्हचं नाव मी ब्राउनी ठेवलेलं आहे, पण हे नाव तुम्हाला सुचवायचं आहे, सो तुम्ही कमेंट करा आणि नाव सांगा, तर त्यातलेच कमेंट मधलं मी एक नाव ठेवेल, पण फक्त तुमच्या कमेंट आल्या पाहिजे मित्रांनो. आता गप्पा गोष्टी बोलायचं अजून काही, आपली गाडी येईल ना जेव्हा आपली मित्र गाडी येईल ना तेव्हा. आणि पण तुम्हाला नाव मी तुमच्यावर ढकललंय की तुम्ही नाव काय सुचवायचंय, कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्स वरच मी नाव ठेवणार आहे, जर तुमच्या कमेंट्स आल्या तर आमचं नाव आम्ही विचार करून ठेवलंय. पण मी असं बोलली की जाऊ दे, माझी फॅमिली आहे ना, बघूया कोण कोण नाव सुचवतंय, कोणाकोणाला काय आयडिया आहे की बाईकचं नाव काय ठेवायचं, सगळे जण आवडीने ठेवतात ना, आता आम्ही आमच्या खूप पर्सनची नावं ठेवलेली आहे. सो तसंच मित्रांनो, छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी, आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा, आणि मी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल बटन ऑल करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉग सोबत आपण, तरपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा, स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके ना, बाय बाय बाय, आणि सबस्क्राईब करा लवकरच.